हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर तेरावा का करावा? गरुड पुराणानुसार तेरावा नाही केला तर काय होते? याविषयीची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही मृत्यूनंतर 24 तासामध्ये आत्मा घरी येतो तो काय करतो याविषयीचा व्हिडिओ आपण पाहिला असेल, नसेल तर अवश्य पहा. ह्या मृत्यूच्या शृंखलेमध्ये प्रथम अंत्यसंस्कार विधी कशी करायची, त्यानंतर तिसरा कसा करायचा, तिसऱ्याचे जे काही संस्कार आहेत ते, त्यानंतर दहावा त्याला दशक्रियाविधी म्हणायचं, ते दशक्रियाविधी कसा करायचा याविषयीचे माझे व्हिडिओ मी करणार आहे. पण त्यातला सगळ्यात शेवटचा विधी म्हणजे तेरावा. आणि हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर तेरावा का केला जातो, नाही केले तर काय होते, हे गरुड पुराणात जे सांगितलं आहे त्यानुसार याची माहिती मी आपल्याला सांगणार आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जसा जन्म आहे तसाच मृत्यू आहे. आणि मृत्यू हा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे. काहींना दफन केलं जातं, काहींना दहन केलं जातं, काहींना पारशी लोकांना तर असं विहिरीवर अडकवलं जातं आणि त्याचे शरीर आहे ते गिधाड वगैरे खात असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. पण हिंदू धर्मात एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यानंतर मृत आत्म्याच्या उद्धारासाठी मृताच्या कुटुंबियाकडून हा सगळ्यात शेवटचा विधी हा तेरावा साजरा केला जातो. हे आपण सर्वांनी पाहिले असेलच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का तेरावा का साजरा केला जातो, तेराव्यापासून भूत आत्म्याला काय फळ मिळते आणि त्याचे महत्त्व काय? गरुड पुराणानुसार मानवी जीवनातील 16 संस्कारामध्ये तेरावा हा अंतिम संस्काराचा एक भाग आहे, तो शेवटचा भाग आहे. त्याच्यानंतर वर्षश्राद्ध मध्ये प्रत्येक महिन्याला मासिक असतं आणि शेवटी येतं ते वर्षश्राद्ध. तर हा तेरावा विधी कसा करायचा? त्याशिवाय अंत्यसंस्कार पूर्ण होऊ शकत नाही. तेराव्याशिवाय अंत्यसंस्कार पूर्ण होऊ शकत नाही. तसेच गरुड पुराणात असे सांगितले आहे की जो मृत आत्मा तेरावी करत नाही त्याला प्रत्येत्व योनीपासून मुक्ती मिळत नाही, त्याप्रमाणे किमान 13 ब्राह्मणांना अन्नदान करावे असे सांगितलेले आहे. आता 13 ब्राह्मण लोक काय आपल्याकडं भोजनासाठी येऊ शकत नाहीत, तर आपल्या घरातील जे पाहुणे आहेत आणि जे खांदेकरी आहेत, 4 खांदेकरी आणि बाकीचे जे पाहुणे, त्यांना आपण 13 जणांना भोजनास बोलवायचं आहे. जर ब्राह्मण आला तर त्यांना कोरडं आपण अन्न हे दान द्यायचं आहे, अन्नदान करायचं आहे, कोरड्या अन्नाचं अन्नदान करायचं आहे. 13 ब्राह्मणांना अन्नदान करावे असे सांगितले आहे. 13व्या दिवशी मृत व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही 13 जास्त ब्राह्मण आणि तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांना भोजन देऊ शकता. 13व्या दिवशी ब्राह्मणाच्या भोजनाला मृत्यूभोजन असे नाव दिले जाते. तसेच गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हाही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यू व्यक्तीचा आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्याभोवती फिरत राहतो. तर तो 24 तासामध्ये मृत्यूचा आत्मा आपल्या घरी परत येतो आणि दशक्रिया होस्तोपर्यंत आणि 13व्या कार्य होस्तोपर्यंत तो आत्मा आपल्या घरामध्ये फिरत असतो. आणि प्रत्येकाच्या दुःखानुसार जो प्रत्येक जो कोण ज्या पद्धतीनं जे त्यांची सेवा करते त्यानुसार त्यांना फलप्राप्ती देत असतो. कारण मृत्यूनंतर मृत्यू व्यक्तीच्या आत्म्यात
इतके सामर्थ्य नसते की तो मृत लोक ते यमलोकाचा प्रवास ठरवतो. तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबियाकडून मृताच्या आत्म्यासाठी पिंडदान केलं जातं. गरुड पुराणावर विश्वास ठेवायचा झाल्यास मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10 दिवसांपर्यंत मृत आत्म्याचे विविध भाग तयार होतात आणि त्याचप्रमाणे 11व्या व 12व्या दिवशी शरीरावर मांस आणि त्वचा तयार होते. त्यानंतर 13व्या दिवशी म्हणजे 13वीला मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केल्यावर त्याचा यमलोकापर्यंत प्रवास करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते आणि मग तो आत्मा यमदूतासह यमलोकाला जायला निघतो. गरुड पुराणानुसार मृत आत्म्याला मृत्यूच्या जगातून यमलोकात जाण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच जवळजवळ 12 महिने लागतात. त्यामुळे या 13 दिवसात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेले पिंडदान वर्षभर मृताच्या आत्म्याला अन्न म्हणून काम करते असेही मानले जाते. इतकेच नाही तर गरुड पुराणात असेही सांगितले आहे की ज्याच्या नावाने पिंडदान केले जाते ज्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही त्याला यमदूत 13व्या दिवशी यमलोकात ओढतात आणि अशा आत्म्याला यमलोकात खूप त्रास सहन करावा लागतो. एखाद्या भुकेल्या जीवाला यमदूत ओढून नेल्यावर त्याच्या शरीराचे अनेक भाग सोलून जातात आणि त्या दरम्यान कुटुंबातील सदस्याने मृत व्यक्तीसाठी पिंडदान किंवा अन्नदान केले नाही तर त्याला संपूर्ण मार्गात असा त्रास सहन करावा लागतो. परंतु वर्षभरात मृत आत्म्यासाठी कोणी शरीर दान केले तर षड लोक ते ओढणे बंद करतात, कारण पिंडदानातूनच आत्म्याला बल मिळते आणि तो स्वतःच्या पायावर प्रवास करू लागतो. गरुड पुराणामध्ये पुढे सांगितले आहे की मृत आत्म्याला वर्षभर अन्न मिळावे यासाठी किमान 13 ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे, ते अनिवार्य आहे. आणि हे अन्न कुटुंबातील सदस्य त्यांच्या परिस्थितीनुसार बनवू शकतात. गरुड पुराणात भगवान विष्णूने असेही सांगितले आहे की मृत आत्म्यासाठी कर्ज घेऊन मृताची मेजवानी केली तर आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्य वेदनाखाली गाडले गेल्याचे पाहून त्याला वेदना होतात. त्याला एकट्यानेच सहन केले असते तर बरे झाले असते. तसेच गरुड पुराणात असेही सांगितल्यात आले आहे की जर कोणी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यूच्या मेजवानीसाठी सक्ती करणे म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना खायला घालते किंवा मृत्यूच्या मेजवानीसाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्यास सांगते, त्यामुळे अशा व्यक्तीला षड कधीच माफ करत नाहीत आणि तो मेल्यावर षड त्याला अनेक प्रकारे छळतात आणि नंतर त्याला पुन्हा मृत्यूच्या जगात पाठवतात. या सर्वाशिवाय 13व्याबद्दल गरुड पुराणात सांगितले आहे की 13वी झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यही हळूहळू मृत व्यक्तीसाठी शोक करणे थांबवतात, त्यामुळे शोकमुक्त होतात आणि नंतर त्यांच्या धार्मिक कार्यात मग्न होतात. जीवनात वेग पुढे जाऊ लागतो जेव्हा मृत व्यक्तीला गर्व होतो आणि तो यमदूतासह यमलोकांच्या प्रवासाला निघतो तेव्हा तो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला कसे परतायचे हे त्याला कळत नाही. काळ पुढे सरकतो, मृत आत्मा देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आसक्तीपासून मुक्त होऊ लागतो म्हणजेच विसरतो. याशिवाय गरुड पुराणात असे सांगितले आहे की पिंडदान केल्यावर मृत व्यक्तीसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते, परंतु यमलोकाच्या वाटेवर त्याला तहान लागणे त्यामुळे मृताची पुत्राने त्याच्यासाठी रोज पाणी द्यावे, कारण तर्पण करा जेणेकरून मृत आत्म्याला पाण्याची कमतरता भासू नये. म्हणजेच मृत व्यक्ती हा 13व्यानंतर ज्यावेळेस यमलोकात जातो त्यावेळेस त्याला आपण 13व्याला दिलेले जे अन्न आहे, जे पिंडदान आहे, ज्या क्रिया आपण करतो, जे अन्न आपण
अन्नाचा जो नैवेद्य देतो तो नैवेद्य ते अन्न त्यांना वर्षभर पुरते, आणि आपण तर्पण विधी केलेला जो असतो ते तर्पण विधीचं जे जल आहे ते त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून उपयोग होतो. म्हणून आपण 13वा ही क्रिया जी आहे ती अवश्य करावी. दशक्रियानंतर हा 13वा विधी असतो आणि 13व्या विधीमध्ये आपण हे 13वा करायचं आहे आणि त्याला तर्पण विधी अर्पण करायचं आहे. घरातील लोकांनी 13वा विधी झाल्यानंतर दुखवटा हा संपलेला असतो, त्यामुळे घरातील जे पैपावणे आहेत त्यांनी ज्याच्या वडील मृत झालेले आहेत त्या मुलाला आहेर करायचा असतो. टावेल टोपी ज्याच्या पद्धतीनं त्याला आहेर केला जातो, आणि आहेर केल्यानंतर त्यांनी आपल्या परीनं जे होईल ते दान हे आपण करायचं असतं. तर 13 व्यक्ती ज्या असतात त्यांना आपण काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. तो 13 दिवस एकाच भांड्यामध्ये जेवतो तो मुल मृतात्म्याचा मुलगा, त्याला ते त्याचं भांडं मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याला वापरून वर्ष म्हणजे कायम त्या ताटामध्ये जेवण करून वर्षश्राद्धाला ते ताट आपण दान करायचं असतं. अशा प्रकारे हे 13व्याचं जे कार्य आहे ते करायचं असतं. 13व्याच्या ह्याच्यामध्ये पैपावण्यानी शेवटी गोडाचं काहीतरी गोडधोडाचं करून त्यांचा दुखवटा काढायचा असतो. पाहुण्यानी एकत्रित पैसे गोळा करून काहीतरी मिठाई आणून ती मिठाई त्या मृत आत्म्याच्या मुलाचे त्यांच्या नातेवाईकांचे तोंड गोड करून तो दुखवटा काढून हा जो 13 दिवसाचा जो मृत अंत्यसंस्कारापासून ते 13 दिवसापर्यंतचं जे दुःख आहे ते दुःख आपण नाहीसं करायचं असतं, आणि त्यांना गोडधोड देऊन आपण त्यांना वर्षभर त्यांनी वर्षभर एक जो कावळ्यानं घास शिवलेला आहे तिसऱ्याला तो वर्षभर पाळायचा असतो. किंवा जी आईवडिलांना आवडणारा पदार्थ आहे, वडील वारले असतील वडिलांचा आवडता पदार्थ किंवा आईचा आवडता पदार्थ, तर तो आपण वर्षभर खाऊ नये, आणि वर्षश्राद्धाला तो आपण प्रथम खाऊन आपण आपल्या आईवडिलांना आपण ह्या 13व्यानंतर आपण वर्षभर आईवडील आपल्या लक्षात राहावेत म्हणून तो पदार्थ आपण टाळायचा असतो. तो पदार्थ पुढं आला की आपल्याला ते आईवडिलांचं स्मरण होतं म्हणून हे करायचं असतं. तर मृत आत्म्यांचा जो 13व्याला म्हणजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, तर 13व्याला मृत आत्म्याचा फोटो केला जातो. काही लोकांच्यामध्ये तिसऱ्याला करतात, काही लोकांच्यामध्ये दशक्रियेला करतात, काही लोकांच्यामध्ये 13व्याला करतात, तर काही लोकांच्यामध्ये वर्षश्राद्धाला करतात. परंतु हा मृत आत्म्याचा जो फोटो आहे म्हणजे आपले वडील असतील आई असतील त्यांचा फोटो आपण अवश्य करायचा आहे, आणि त्या फोटोची आपण सेवा ही कायमस्वरूपी करायची आहे. त्यामुळे तुमचे जे पितृदोष आहेत ते तुमचे नाहीसे होतील. तो मृत आत्म्याचा फोटो कोणत्या दिशेला लावायचा, तो का लावायचा, कसा लावायचा याविषयीचा माझा व्हिडिओ आहे, तोसुद्धा अवश्य पहा. तर अशा प्रकारे आपण हा 13वा विधी जो आहे तो गरुड पुराणानुसार करायचा आहे, आणि आपल्या मृत आत्म्यास सद्गती प्राप्त करून द्यायची आहे. तर ही जर माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम श्री मातृदेवताभ्युन्मा, ओम श्री पितृदेवताभ्युन्मा, ओम श्री यमदेवताभ्युन्मा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.